सांगलीवाडी येथे अचानक शॉर्ट सर्किट होऊन कदमवाडी रोडवर एमएससीबीचा ट्रान्सफॉर्मर जळून खाक झालाय ही आग कशामुळं लागली याचा अजूनपर्यंत उलगडा झाला नव्हता मात्र संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळं प्रवाह बंद झाला त्यानंतर सांगली नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीनं ही आग आटोक्यामध्ये आणण्यात आली तर यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळं एमएसईबीचं मोठं नुकसान झालंय सतीश चव्हाणसी न्यूज मराठी सांगली